अनंत टीपिया रिफ्रेश हुआ। तमाम युवकांचे प्रेरणास्थान एक उगवत नेतृत्व ज्यांचं नावाप्रमाणेच विशाल दातृत्व आहे असे हे युवकांचे नेतृत्व माननीय विशालजी परब यांचं या शिवसंस्कारच्या भव्य दिव्य सन्मान सोहळ्यात हार्दिक हार्दिक स्वागत। ज्यांच्या प्रेरणेने आपण विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहोत ते माननीय विशालजी परब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। आरोग्य सेवा असो, नाट्य सेवा असो, कलाकार असो, सर्वांसाठी एक राजाश्रय म्हणून सदोदित सर्वांच्या मागे असणारे माननीय विशालजी परब एक उगवत नेतृत्व, एक तरुणांचं आशास्थान, प्रेरणास्थान या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। या ठिकाणी आज नवरात्र संपल्यानंतर एक सुंदर दिवस आज सिलेक्शन आमच्या या संपूर्ण टीमने केलेलं आहे, त्यामुळे सर्वांनी आपण हात वर करून आपण छत्रपतींना मानवंदना देऊया। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। जसा मावळ्यांचा आवाज पाहिजे तसा येत नाहीये, जोरात आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। बोलो भारत माता की, भारत माता की। आजच्या या सुंदर कार्यक्रमाला मातृभूमी शिक्षण संस्था आणि या विशेष करून आमचे या कार्यक्रमात सुरुवात ज्यांनी केली ते आमचे गणेशजी ठाकूर आणि त्यांच्या पूर्ण टीमसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देणं खूप गरजेचं आहे। असं वाटतं हा कार्यक्रम काही दिवसापूर्वी आपले गणेशजी ठाकूर माझ्याकडे आले होते, तर गणेशजी हे माझे गेले 20 वर्षापासून मित्र आहेत। गणेशजींच्या घरी मी त्यावेळी जेवायला जायचो, बरोबर ना, त्यामुळे मी ती आठवण केव्हाही विसरलेलो नाही। पण ज्या दिवशी गणेशजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण जीवनपटावरती हा कार्यक्रम चालू केला त्यावेळी मला वाटतं गणेशजी मोटरसायकलने प्रवास करत होते, बरोबर ना गणेशजी, त्यामुळे मी त्यांचं दुःख त्यावेळीपासून आजपर्यंत आणि त्यांचा चढता आलेख त्यावेळीपासून आजपर्यंत मी पाहिलेला आहे। त्यामुळे गणेशजींसाठी जोरदार पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या देणं गरजेचं आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मंडळी, कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, परंतु समोर बसलेले सर्व आपले प्रेक्षक आणि छत्रपतींचे प्रेमी, या छत्रपतींच्या प्रेमी यांच्यासाठी पण सुद्धा जोरदार आपण टाळ्या वाजवणे गरजेचं आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि विचार आपल्या संपूर्ण भावी पिढीसाठी आणि भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक आणि गुजरात या राज्यात विविध ऐतिहासिक स्पर्धा या आपल्या संस्थेकडनं होत आहेत। मला वाटतं गेले 1 वर्ष या संस्थेचे उपक्रम शिवसंस्कार या माध्यमातून चालू आहेत। मला वाटतं मी एकदा बेळगावला गेलो होतो, तिथे सुद्धा हा कार्यक्रम पाहिला, कोल्हापूरला पाहिला, अनेक ठिकाणी पाहिले। त्यामुळे खरं तर मी म्हणेन की हा उपक्रम नसून हा ऐतिहासिक विक्रम आहे, कारण एक तरुण कोकणातनं तळ कोकणातनं जाऊन एवढा मोठा उपक्रम करतो त्याचा सत्कार करणे खूप काळाची गरज आहे। या मातृभूमी शिक्षण संस्थेचा तसेच या वेगळा या संपूर्ण शिक्षण संस्थेचा वेगळा विचार करण्याचा या संस्थेला सर्व पदाधिकाऱ्यांचे मी खरोखर मनापासून कौतुक करतो। मी जास्त बोलत नाही, कारण आज हा काय बोलायचं व्यासपीठ नाही आहे, परंतु हा जो काही कार्यक्रम छत्रपतींवरती आयोजित केलेला आहे, मला असं वाटतं मागच्या वर्षी मी स्वतः कुडामध्ये एक आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आयोजित केला होता। मी 2 दिवसाचा कार्यक्रम अरेंजमेंट केला होता, पण छत्रपतींवर प्रेम करणारी एवढी लोक तयार आहेत, पूर्ण जगभर आहे, तर तो कार्यक्रमचा स्टेज काढायला दिला नाही, तो स्टेज तसा रात्री ठेवायला लावला आणि दुसऱ्या दिवशी हा स्टेजवरती पुन्हा एकदा कार्यक्रम झाला। त्यामुळे या सर्व मावळ्यांना पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांनी सत्कार केला तर हरकत नाही। त्यामुळे छत्रपतींबद्दल आम्ही बोलू तेवढं कमी आहे, आम्ही खूप लहान माणसं आहोत, परंतु आलेल्या सर्व बंधूंना, सर्व मायमाऊलींना धन्यवाद देतो, या संपूर्ण संस्थेला मी धन्यवाद देतो। आणि मला एवढंच, आपले सिनेमा अभिनेते आहेत, मी फर्स्ट टाईमच त्यांना भेटतोय, महाजनी सर,
थोडंसं माझं मी खूप लहान माणूस आहे पण माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर तुम्ही साहेब कोणताही एखादा पिक्चर किंवा चित्रफित केलात तर माझ्यासारख्या व्यक्तीला हाक मारलात तर मी पूर्णपणे विशाल परब तुमच्या पाठीशी राहील. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात जेवढे कार्यक्रम मोठे घ्यायचे तेवढे घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आमच्यासारख्या मावळ्यांमध्ये आहे. एवढं सांगतो मी भाषण आवर्त घेतो. अनेक जणांना कार्यक्रम पाहण्याची इच्छा आहे आणि कार्यक्रम खूप सुंदर व्हावा. पुढील टाइमला आपण हा कार्यक्रम पूर्ण जिल्हाभर आणि महाराष्ट्रात जावा. गणेशजी, मी पूर्ण तुमच्या टीमला शुभेच्छा देतो आणि माझं भाषण आवर्त घेतो. सर्वांना कार्यक्रम पाहण्याची इच्छा आहे, कार्यक्रम खूप सुंदर असणार आहे एवढंच मी सांगतो. भाषण आवर्त घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, थँक्यू. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.